शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी पाच तारखेला आपल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शुभारंभ करणार आहेत कोल्हापुरात आंबाबाईच्या दर्शनानं आणि त्यानंतर आदमापूरमध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचाराने हा सगळा शुभारंभ होणार आहे माझ्यासोबत शिवसेनेचे उपनेते संजय पवार आहेत बोलूयात या सगळ्या दौऱ्यासंदर्भात तर बाळासाहेब ठाकरे देखील आपल्या सगळ्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनानं करत होते उद्धव ठाकरे देखील पाच तारखेला येत आहेत कशा पद्धतीनं हा दौरा असेल साधारण पाच तारखेला मंगळवारी सन्मान्य शिवसेना पक्षमुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे सकाळी आई अंबाबाईचं दर्शन घेतील आशीर्वाद घेतील आणि हा महाराष्ट्रातील विधानसभेच्या प्रचाराचा शुभारंभ करतील त्यानंतर बाळूमामाचं इथं जाऊन दर्शन घेऊन तिथले आपले उमेदवार आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे म्हणजेच महाविकास आघाडी उमेदवार सन्मान्य केपी के पी पाटील साहेब यांच्या प्रचारास या सभा तिथं आयोजित केलेल्या आहे म्हणजे आई अंबाबाई दर्शन घेतील आशीर्वाद घेतील बाळूमामांचा आशीर्वाद घेतील आणि प्रचाराचा शुभारंभ ह्या कोल्हापुरातनं करतील हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेसुद्धा करत होते आणि तीच प्रथा सन्मान्य आमच्या पक्षप्रमुखांनी घेतलेली आहे त्यांचे आशीर्वाद घेऊन या महाराष्ट्राचा दौरा ते करणार आहेत खर तर तुम्ही म्हणालात तसं बाळासाहेब ठाकरे देखील आंबाबाईच्या दर्शनाने ही सगळे सुरुवात करत होते पक्षफुटीनंतरची ही पहिलीच विधानसभा मतदार विधानसभा निवडणूक आहे कशा पद्धतीनं प प्रचार आता पुढच्या काळात होणार आहे एकंदरीत बघितलं त्या इतिहासामध्ये ह्या विधानसभेच्या आणि कोल्हापूर लोकसभेच्या बघितलं देशभरातल्या राजकारणातल्या तर फोडाफोडीचं राजकारण दहशतीचं राजकारण आणि वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून पक्ष फोडाफोडी करणे पैशाचा तफान वापर करणे अशा पद्धतीचं राजकारण ह्या देशामध्ये या राज्यामध्ये कधी झालं नव्हतं सत्ता पाहिजे सगळ्यांना पाहिजे सत्तेसाठी प्रयत्न केला पाहिजे पण विकासाच्या मुद्द्यावर विजन काय तुमचं हे सांगण्यावर आतापर्यंत निवडणुका झाल्या होत्या आम्ही आमची तत्व सोडलेली नाही आहेत परंतु भाजप असून देत किंवा अन्य काही फुटलेले आमचे पक्ष असून देत ते फोडाफोडी राजकारणाला महाराष्ट्रातील जनता अक्षर कंटाळलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे आपल्याला शंभर टक्के महाविकास आघाडीची सत्ता ह्या महाराष्ट्रातील आम्हाला खात्री आहे आई अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन होणारी ही सगळी सुरुवात विजयापर्यंत असं वाटतं शंभर टक्के आई अंबाबाईचा आशीर्वाद बाळू बाळूमामाचा आशीर्वाद घेऊन आम्ही विजयरथ आमचा म्हणजे तेवीस तारखेला महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होऊन महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि आमची प्रार्थना की ह्या जे नेतृत्व सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी करावं खरं तर कोल्हापूर जिल्ह्यात देखील दहा विधानसभा मतदारसंघामध्ये दोनच विधानसभा मतदारसंघ आपल्याला मिळालेले आहेत महाविकास आघाडीमध्ये खरं तर चार ते पाच किमान मतदारसंघ मिळतील अशा पद्धतीची तुम्ही अपेक्षा केलेली होती मात्र दोन मतदारसंघावरच समाधान नाही आपण अपेक्षा व्यक्त करणे इच्छा व्यक्त करणे आपली स्वतःची इच्छा काय पक्षप्रमुखांना कळवणं अत्यंत गरजेचं असतं परंतु बॉस इज ऑलवेज राईट मी म्हणतो कायम बॉस इज ऑलवेज राईट त्यांना हे महाट वाचवण्यासाठी हा देश वाचवण्यासाठी आणि भाजपला आणि फुटीरवादी जे आहेत जे गद्दारात थोपवण्यासाठी कुठंतरी काय वेळा राजकारण ॲडजस्टमेंट करावं लागते ती ॲडजस्टमेंट आम्ही मान्य केलेली आहे आणि महाविकास आघाडी दहामध्ये दहा ह्या कोल्हापूर जिल्ह्यातील विजयी करण्यासाठी आमचे शिवसैनिक रात्रंदिवस प्रयत्न करून ज्याने आम्हाला फसवला आहे विश्वासघात केलेला आहे त्यांना गाडण्याचं काम त्याचा पराभव आणि प्रामाणिकपणे करतील याची मला खात्री आहे खरं तर कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि त्यामुळेच तुम्ही देखील उमेदवारीसाठी आग्रह धरलेला होता किंवा तुम्ही देखील इच्छुक होता मात्र ती जागा काँग्रेसला आता गेलेली आहे पुढं समोर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असणार आहेत काय सांग नाही खरं तर मी व्यक्त केली होती तशी मी पूर्ण तयारी केली होती कागदपत्र असून देत काय असून देत जे आपला चेकलिस्ट देतात त्या पद्धतीने मी तयारी केली होती माझी इच्छा खूप होती मला उद्धवसाहेबांपर्यंत मी इच्छा माझी व्यक्त केली होती आणि मला खात्री शेवटच्या क्षणापर्यंत होती की हा मतदारसंघ आम्हाला मिळेल परंतु मी मगाई सांगितलं शेवटी आम्हाला महाविकास आघाडी सत्ता आणाय असेल तर त्याग हा महत्त्वाचा असतो आणि उद्धवसाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मला प्रभू रामचंद्रासारखे आहेत आणि मी कायमच मला द्यावं अशी माझी इच्छा असती देऊन देत नाही देऊन देत मी हनुमान म्हणून त्यांच्या पायाशी कायम बसायला माझी तयारी आहे त्यामुळे जो उमेदवार दिला आहे त्यांना विजयी करून समोरचा पराभव हा निश्चित आटळ आहे कोल्हापुरात कारण अनेक ठिकाणी त्यांच्या त्यांच्याविरोधात एवढं रान उठलेलं आहे एवढ्या विरोधात राग आहे लोकांचा आणि त्याचा सुद्धा आणि त्या आम्हाला उमेदवार आमच्या आहेत मधुरेमा राजे त्यांच्याबद्दल लोकात कोल्हापुरात आदर आहे त्यांची भावना त्यांची चांगल्या आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमांना उत्तर विधानसभा मतदारसंघात मधुरेमा राजे यांचा विजय निश्चित आहे तर एका बाजूला उद्धव ठाकरे मंगळवारी आपल्या प्रचाराचा शुभारंभ अंबाबाईच्या दर्शनाकडनं करणार आहेत तर दुसरीकडं महायुतीचा प्रचार शुभारंभ देखील कोल्हापूरपूरच होणार आहे जयत तयारी महायुतीच्या नेत्यांकडून होताना दिसते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री देखील या सगळ्या प्रचार सभेच्या शुभारंभाला उपस्थित असणार आहेत प्रेमानं माणसं येणे स्वतःहून माणसं येणे आणि इव्हेंट घेणे ह्यात फरक असतो आमच्याकडं उत्साह आमची ज्या सभा होतात ते एक ऊर्जा असती एक जान असती तिथं आणून बसलेली माणसं भाड्याने आणलेली माणसं धरून बांधून आलेली माणसं फसून आणलेली माणसं ती सभा आणि आमची सभा ह्यात फरक आहे आमच्याकडे येणारी माणसं आमच्याकडं महाराष्ट्रावर प्रेम करणारी माणसं येणार आहेत आमच्याकडं त्यांच्याकडं आणलेली माणसंही त्यांना कुठले तरी काय ते आमिष दाखवून आणली माणसं असतात त्यांचा तर दोष नाही त्या लोकांच्या दोषात त्या लोकांना मी दोष देत नाही आहे परंतु आत्ता एकंदरीत बघितलं तर इव्हेंट मॅनेजमेंट महाराष्ट्रात चालले आहेत त्या लोक कंटाळलेले आहेत आणि पैशाला पैशा, पैशा राजकारण दशी राजकारण माणसं कंटाळी आहेत आमची सभा यशस्वी होईल ही मला खात्री आहे पहिला पण पाच तारखेला उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत प्रचार शुभारंभ ते एका बाजूला करत आहेत महायुती जरी या सगळ्या कोल्हापूरमधूनच आपल्या प्रचाराचा शुभारंभ करणार असतील असली तरी आमच्याकडे येणारी माणसंही उत्साहानं येणारे असतील आणि दुसऱ्या बाजूने जे करतील तो फक्त एक इव्हेंट राहील अशा पद्धतीचा विश्वास यानिमित्तानं संजय पवार यांनी व्यक्त केला आहे ओर्जनल सुनील काटकर्चं भूषण पाटील टी व्ही नाईन मराठी कोल्हापूर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं